आपलं सहर्ष स्वागत. मी नीलम दिवे. आता पाहूयात आपण ती ठळक घडामोडी. सेवाधाम ट्रस्ट आयोजित स्क्रीनिंग टेस्ट शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभले आहे. सोलापूर हुंडेकरी असोसिएशनचे सचिव व माजी नगरसेवक बाबूराव घुगे यांच्या पुढाकाराने सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत सेवाधाम ट्रस्टच्या वतीने सोलापूर रेल्वे मालधक्का येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे आरोग्य शिबिर सोमवार दिनांक 22 जून 2020 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत घेण्यात आले. या शिबिरामध्ये स्क्रीनिंग टेस्ट करण्यात येऊन औषधांचे वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिराचे 97 माथाडी कामगार, 21 ड्रायव्हर, 10 रेल्वे स्टाफसह सोलापूर हुंडेकरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लाभ घेतले. तसेच या आरोग्य शिबिरात 56 जणांची HIV टेस्टही करण्यात आली. सेवाधाम ट्रस्टच्या वतीने सोलापूर रेल्वे मालधक्का येथे मागील 4 वर्षापासून माथाडी कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या शिबिरात डॉक्टर मल्लिनाथ झुरळे, टेक्निशियन सुनील सर्वदे, प्रोजेक्ट मॅनेजर महेश काळोखे, समुपदेशक रोहित जाधव, मॅनेजर अधिकारी वर्षा गडकरी, सर्वेक्षण श्रवण चंदन शिवे, रमेश आवतन, रेल्वे अधिकारी अजय कुमार, ऋतुजा मॅडम आणि सोलापूर हुंडेकरी असोसिएशनचे सदस्य सिद्धेश्वर मुनाळे, सुरेश घुगे, शिवानंद कोनापुरे, मुकादम सय्यद, नागनाथ परशुराम यांच्यासह माथाडी कामगार उपस्थित होते. या आरोग्य शिबिराविषयी बोलताना सोलापूर हुंडेकरी असोसिएशनचे सचिव आणि माजी नगरसेवक बाबूराव घुगे असे म्हणाले. सोलापूर हुंडेकरी असोसिएशन, रेल्वे चीफ, गुड सुपरवायझर, त्यांचा स्टाफ या सर्वांच्या वतीनं हे आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. आजच्या या आरोग्य शिबिरसाठी स्वतः डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत, सेवाधामचे पदाधिकारी उपस्थित आहेत, आमचे चीफ गुड सुपरवायझर अजय कुमारजी, सिद्धेश्वर मुनाळे, सुरेश भुगे आणि आमचे सर्व मुकादम आणि कामगार यांचं हे आरोग्य शिबिर कोविडच्या निमित्ताने चेकिंग करण्यात येत आहे. मी आपल्या ह्या संस्थेचा खूप आभारी आहे की प्रतिवर्षाप्रमाणे दरवर्षी ते घेत असतात, पण यावर्षी कोविड-19 प्रभाव प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या कामगारांच्या आरोग्याच्या हितासाठी हे शिबिर अत्यंत आवश्यक होतं आणि आहे. त्या दृष्टिकोनातून आपण घेत आहे. मी आमच्या हुंडेगिरी असोसिएशन रेल्वे स्टाफच्या वतीनं आणि माथाडी कामगार यांच्या सर्वांच्या वतीनं आपलं सेवाधाम ट्रस्टचं आभार मानतो. लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबला भेट द्या. तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.